काल संध्याकाळी अचानकपणे आमच्या शेडोळ तालुका निलंगा येथे ढकफुटी झाली, अक्षरशः आभाळ फाटलं आणि दोन तास धोधो पाऊस, आधीच गोगलगाई, आधीच सगळे अतिवृष्टी, ह्याच्यानं परेशान असलेल्या खचलेल्या पिचलेल्या शेतकऱ्यांवर नवं आसमानी संकट अचानक कोसळलं। एकटं शेडोळ गाव धरून त्याने असा पाऊस आहे की गेल्या 25-30 वर्षांमध्ये असा पाऊस झाला नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। इथं आपण बघू शकता की सगळे शेती पेरलेलं रान आहे, सगळं वाहून गेलंय। अशा पद्धतीने जर ही होणार असेल आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे? यायचं सोडा, ह्याच्यात पुन्हा पेरता येईल का? माती सगळी वाहून गेली आहे, ही सगळी परिस्थिती आहे। घरात पाणी शिरलंय, लोकांच्या घरात ठेवलेलं गेल्या वर्षीच सोयाबीन भिजून गेलंय। लोक आज त्राहिमाम अशी अवस्था आहे। मला मायबाप सरकारला विनंती आहे, तातडीनं या ठिकाणी गावचे शेडोळ गावचे पंचनामे झाले पाहिजेत, यांना मदत मिळाली पाहिजे। आज अनेक शेतकऱ्यांना, अशा शेतकऱ्यांना भेटलो, शेतकऱ्यांनी आठवण केली आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबाची की लष्करी आळी पडल्यावर जसं परदेशात असून त्यांनी अचानकपणे सोयाबीनला मदत जाहीर केली होती, तसं आज गोगलगाईनी सगळं त्रस्त करून टाकलेलं असताना अजूनपर्यंत शासन जागा झालेलं नाही। अजून ह्यांनी ईडी बीडी महाविकास आघाडी युती ह्याच्यामध्येच परेशान आहेत, धनुष्यबाण कुणाचं ह्याच्यात परेशान आहेत, पण शेतकऱ्याचा जीव चाललोय ह्याची कळकळ कुणाला नाही। त्याच्यामुळं प्रकर्षण त्या काळाची विलासराव देशमुख साहेबाच्या काळाची आठवण आली। आज सगळ्यांना तातडीनं शेतकऱ्यांना मदत द्यायची अवस्था आहे। त्या गोगलगाईनं त्रस्त झालेल्या अतिवृष्टीनं खचलेल्या शेतकऱ्यावर आसमानी संकट जे कालचं आलंय ते अत्यंत भयावह आहे, डरावणं आहे। मी तुम्हाला दाखवू शकतो ह्या सगळ्या गोष्टी, तुम्ही खाली खालून बघा। मला आवर्जून तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे की असं जर झालं असेल शेत, आता ह्या शेतामध्ये कसं पुन्हा पेरायचं? पेरायला माती शिल्लक आहे का? त्या पूर्ण लांबचा व्ह्यू सुद्धा बघितला तर तुम्हाला लक्षात येईल अशाच प्रत्येकाच्या शेताची अवस्था झाली आहे। पेरलेलं तर गायब झालंय, माती सुद्धा गायब झाली आहे। आता शासनानं काही ना काही आधार दिल्याशिवाय इलाज नाही। तात्काळ पंचनामे करावेत, तात्काळ मदत जाहीर करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून शासनाला अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही।